डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकी सन्मान COVID-19 या कार्यक्रमाचं दिनांक 27 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 10 वाजता माजी आमदार नरसई आडम, अजीज पटेल, ॲडव्होकेट MH शेख, कामिनी आडम, व्यंकटेश कोंगारी, किशोर मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक बांधिलकी सन्मान COVID-19 हा सोहळा संपन्न करण्यात आला. या सोहळ्यामध्ये डॉक्टर्स, परिचारक, आरोग्य सेवक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समिती सोलापूर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं संयोजन करण्यात आलं होतं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.